संगमनेरमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. संगमनेर तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. झालेल्या या पावसात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आता पंचनामे करा अशी मागणी कोटे खुर्द येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली. संगमनेरच्या कोटे खुर्द येथील शेतकरी किशोर ढोकरे यांच्या गायीच्या गोट्याची पत्रे आणि अन्य साहित्य उडून 1 लाख रुपयांचं नुकसान झालंय. अन्य शेतकऱ्यांच्या पिकांची आणि घरांची देखील नुकसान या परिसरात झालेली आहेत. पाऊस आणि वादळी वारा चालू झाला, त्याच्यामध्ये शेडचं आखे पत्रे उडून गेले, काय गायांना दुखापत झाली, कांद्याच्या चाळीवरचे कागद ते उडून गेले, जवळजवळ 1 लाख रुपयाचं नुकसान झालं. आता तुम्ही पाहताय समोर, नाही पंचनामा त्यांना सांगले पंचनामा करा म्हणून फोन केला होता ना, तर ते पंचनामाला येणार आहे. अजून आले नाहीत? नाही अजून नाही आले, नाही जीवित आणि नाही काय झालं नाही. ते दिवशी ना घरात कोणीच नव्हतं म्हणून बरं झालं. माझे मुलांना मंडळी माझ्या भाच्याचं लग्न होतं, त्याच्यामुळे पिंपळदऱ्याला गेलते आणि घरी मी स्वतःच होतो, पण कांद्याचा कागद उडत होता म्हणून मी ते झाकायला गेलतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी अहमदनगर.